नागपूर ते कलकत्ता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर भंडारा शहर वसलेला आहे आणि या भंडारा शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये या राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक चालते. मागील अनेक दिवसांपासून या वाहतुकीचा कोंडा होत आहे, प्रवाशांना आणि भंडारा शहरवाशांना नाग त्रास होतोय. त्यामुळे काल जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने एक आदेश निर्गमित केले आणि आजपासून भंडारा शहराकडे जाणारी वाहतूक लाखनी येथून वळवण्यात आलेली आहे. आपण बघू शकता लाखनी शहरातून केसलवाडा फाटा अड्याळ आणि पवनीकडे या मार्गाने नागपूरकडे ही वाहतूक वळवण्यात येत आहे. आपण आता सध्या केसलवाडा फाट्यावर आहोत. इथे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी इथे ही वाहतूक डायव्हर्ट करत आहेत. या माध्यमातून भंडारा शहरातून होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आळा घालण्याचा या जिल्हा प्रशासनाचा असा प्रयत्न आहे. मात्र एकंदरीतच आज ही वाहतूक जरी सुरू इकडे केसलवाड्याकडे वळवण्यात आली असली आणि बघू शकता की वाहतुकीचा जो कोंडा आहे एका प्रमाणात एका अर्थी वाहतूक कोंडी काही प्रमाणामध्ये डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा आहे. या माध्यमातून जरी ही वाहतूक डायव्हर्ट होत असेल तरी या पद्धतीनं हे किती पट यश येते जिल्हा प्रशासनाला याकडे येत्या कालावधीमध्ये हे संपूर्ण चित्र लक्षात येईल. मात्र आज ही वाहतूक कोंडी केसलवाडा फाटा मार्गे नागपूरकडे डायव्हर्ट करण्यात आली हे इथे बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, एबीपी फाटा, केसलवाडा फाटा, लाखनी, भंडारा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.